विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे प्रतिबंधात्मक कारवायांकडे पोलिसांनी अधिक लक्ष दिलं असून बेकायदा परवाना असलेली शस्त्र जमा करण्याची कार्यवाही चालू असून गणेशोत्सवाच्या आधीपासूनच तयारी चालू केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचं नियोजन करण्यात येत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून मोबाईल ॲप सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या मदतीनं देखरेख ठेवण्यात येणार आहे निवडणुकीच्या बंदोबस्तात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकाही पार पडल्यात फरार आरोपींचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर चालू असून तडीपारीची कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी आरोपींची यादीही तयार केल्याचं समजतंय शिवाय बेकायदा मद्य तस्करीवर पोलीस विशेष लक्ष ठेवून असून बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई चालू केली आहे आरोपींना समन्स वॉरंटही बजावलं जात आहे नाकाबंदी वस्तीवर स्थानिक पोलिसांनी भर दिलाय आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवायांवरही पोलिसांनी आता लक्ष केंद्रित केलंय